हाय गाइस, वेलकम टू अ न्यू व्लॉग। तर गाइस, आज आम्ही आलेले आहेत तर या ठिकाणचं नाव आहे भाजे केव्स। हे भाजे गावातच आहे आणि मळवली स्टेशन पासून 10-15 मिनिटं वॉकिंग डिस्टन्स वर आहे। आता आपण इकडे चाललेलं आहे। मी तुम्हाला व्हिडिओतून भाजे केव्स हे दाखवणार आहे आज। आता आपण आलो आहे अर्ध्यामध्ये इकडं। तर इकडं आपल्याला तिकीट काढायचं आहे। अंशिका आता तिकीट काढायला जाणार आहे। इथं पर पर्सन 25 रुपये तिकीट आहे। आता आपण तिकीट घेऊया। दोन द्या, दोन। हां, नाही मिस्टर पण आहेत। आपण आता हे तिकीट घेतलंय। आता आपण वर जाणार आहे। पर पर्सन 25 रुपीज तिकीट आहे मित्रांनो। हे इथं आतमध्ये आल्यानंतर गुफाविषयी, भाज्याच्या लेण्याविषयी माहिती इथं दिलेली आहे। आल्यानंतर ही नक्कीच वाचा। इकडे हा समोर दिसतोय तो हा विसापूर किल्ला आहे आणि या साईडला इकडे बघितला ना आपण, हा लोहगड किल्ला आहे। तो इकडनं बराबर दिसतो। आपण पुढे जाऊया। आता आपण इकडं थोडं पुढं आलोय तर इकडं असे हे स्तंभ दिलेले आहेत। 8-10 स्तंभ आहेत। हे काही कदाचित तुटले असावे। पूर्वीच्या काळच आहे। इकडं आतमध्ये आल्यानंतर मला अशा प्रकारे दिसलं। इकडं काही मूर्तींची रचना पण केलेली आहे की त्या काळची मूर्त्यांची रचना असावी। बघा हे कशी आहे। इकडे अशा प्रकारे मूर्त्यांची डिझाईन आहे। घोडे वगैरे पण आहेत। प्राणी सुद्धा दिसतात। इकडं ही एक अजून एक मूर्ती आहे। आता आपण इथे चाललोय वरती। आता बघू इथे काय आहे तसं। आणि काय थांबून मी असं बोलते सकाळचं पण इथं
इकडं असं विशेष काय नाही आहे, रूम सारखं दिसतं इकडं. मग अशी मी दाखवलं त्याचप्रमाणे इकडं बघ, अंधार पण आहे, काय दिसत नाही आहे. आता आपण आतमध्ये आलो इकडं, ही लेणी बघा अशा प्रकारचे. इकडं हे खांब आहे आणि मध्ये हे एक स्तंभ दिलेला आहे आणि वरती लाकडाचं काम आहे पूर्ण. आता आपण इकडं वरती आलेलो आहे. तसंच सेम आहे इकडं पण. आता आपण निघणार आहे, तर त्याच्या आधी एक तर बाहेरनं व्हिडिओ भाजी लेणी कशी आहे तुम्हाला दाखवते. पाण्यासारखी आहे ही. कधी आले तर इकडं नक्कीच भेट द्या तुम्ही. आणि इकडं आल्यानंतर हा इकडचा व्ह्यू पण खूप छान दिसतो, सनसेट पण होतो आहे आता इकडं. हे बघा व्ह्यू किती छान दिसतो इकडं. आणि गाईज तुम्ही इथं नक्कीच या, तुम्हाला पण चांगले वाटतं. आणि तुम्हाला इथला व्ह्यू आवडलाच तर आता चला आपण खाली जाऊया. आणि आता आपण व्हिडिओ पण इकडंच थांबवणार पण आहे. तर आजचा व्हिडिओ एवढाच होता. त्याच्यासाठी बाय बाय, थँक्यू, लाईक आणि शेअर कमेंट करा.